नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा गाडगे. मी लहान मुलांची मेंदू रोग तज्ज्ञ आहे आणि त्यातसुद्धा लहान मुलांची एपिलेप्सी म्हणजे लहान मुलांमध्ये फिटचा आजार जो असतो त्याच्यामध्ये विशेषज्ञ आहे. मी मुंबईला SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल, ते नारायण हृदयालयाचं हॉस्पिटल आहे, तिथे फुल टाईम काम करतो. सो फिटच्या आजाराबाबतीत चिकार चिकार गैरसमज आहेत. सो बऱ्याच लोकांना फिटचा आजार हा मेंदू विकार आहे हेच लक्षात नसतं किंवा हेच माहिती नसतं. ओव्हरऑल आपल्या समाजात फिट्सच्या आजारांबद्दल जे कॉमन नॉलेज आहे बऱ्याच त्याच्या चुका आहेत, त्यामुळे बरेच गैरसमज आहेत. सो फिटचा आजार हा मेंदू विकार आहे. मेंदूच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये प्रॉब्लेम येतात म्हणून बाहेरून दिसायला त्याला फिट दिसून येते. जेव्हा फिटचा आजार असतो तेव्हा त्या मुलाला किंवा लहान मुलाला काय मोठ्या माणसाला काय सगळं नीट असतं. नो मेंदूला इजाने झाले तेव्हा इन्फेक्शन नाही आहे, ताप नाही आहे, काही नाही आहे, मूल ठणठणीत आहे, शाळेत बसलंय, घरी बसलंय, बर्थडे पार्टीला गेलंय, खेळतंय खाली जाऊन, असं नॉर्मल गोष्टी करत असताना अचानक जेव्हा शॉर्ट सर्किट होतं मेंदूमध्ये आणि जेव्हा एक विशिष्ट मूल किंवा मोठा माणूस हे शॉर्ट सर्किट परत परत शॉर्ट सर्किट होण्याची प्रवृत्ती आहे असं जेव्हा दिसून येतं तेव्हा आम्ही त्याला फिटचा आजार किंवा एपिलेप्सी किंवा अपस्मार असं निदान करतो. पण बऱ्याच वेळेला हे जेव्हा फिट येते तेव्हा तिचं रूप बरंच विचित्र असतं, त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज असतात की अरे कोणाची नजर लागली का या मुलाला, कुणी शाप दिलाय का, गावात त्या शहरात सुद्धा हे भूत प्रेताचं काही आहे का, अशा शंका खूप कॉमनली लोकांच्या मनात येतात. आणि त्यामुळे उपचार न होता डॉक्टरांना न भेटता भलत्याच मार्गाला ती फॅमिली जाते. त्यामुळे डायग्नोसिस होत नाही, निदान होत नाही, त्यामुळे उपचार होत नाही आणि त्या मुलांचं खूप नुकसान होण्याची शक्यता असते. सो फिटचा आजार किंवा एपिलेप्सी, अपस्मार, मिरगी, ज्या कुठल्या नावाने तुम्ही त्याला समजताय, हा मेंदू विकार आहे. आणि हा असा मेंदू विकार आहे जो आम्हाला बऱ्याच पद्धतीने औषधांनी ऑपरेशननी पूर्ण बरा करता येतो. 70-80% मुलांमध्ये आम्ही हा फिटचा आजार पूर्ण कंट्रोलमध्ये आणू शकतो.